नमस्कार, मी वर्षा वर्षा फॅशन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी काही कमेंट्सची उत्तरे देणार आहेत की मला भरपूर अशा मैत्रिणींच्या कमेंट येत आहेत की ताई माझे पण ब्लाऊज शिवशील का, मला पण ऑर्डर द्यायची आहे ब्लाऊज शिवायला। काही माझ्या मैत्रिणी काही मुंबईवरून माझे व्हिडिओ बघतात, तर काही बुलढाणा म्हणजे अनेक ठिकाणावरून मला कमेंट्स येत आहेत की ताई तुमचा पत्ता मिळेल का, किंवा म्हणजे तुमचा मोबाईल नंबर मिळेल का, आमचे ब्लाऊज शिवायचे आहे। काही मैत्रिणींच्या अशा पण कमेंट येत आहेत की ताई तू पेपर कटिंग मिळेल का। तर या सर्व कमेंट्सची उत्तरं देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा। तर कमेंट्सची उत्तरे देण्या अगोदर मी सांगते, मी श्रीरामपूरला राहते आणि मी म्हणजे मला असं कुणाचाही स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे की ऑर्डर एक जण घेणार किंवा मग ती पोच कशी करणार किंवा मग सुरुवात कशी करायची याची आपण त्याची अशी आयडिया पण नाही आहे। आणि अगोदर कुणीतरी एक जण पण पाहिजे की जो हे सर्व हँडल करीन, कॉन्टॅक्ट नंबर पण द्यावा लागेल आणि त्यासाठी मग कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा। आणि सोशल मीडियावर तर तुम्ही सांगू शकता की आपण कॉन्टॅक्ट नंबर कसा देणार, बरं दिला तरी पण फोन पण रिसीव करता आले पाहिजे। जर एखाद्याचा फोन नाही रिसीव केला तर नाराज होतील काही, नाही का। मग प्रत्येक गोष्टीचा विचार करून हे पाऊल कसं उचलायचं याचं तुम्ही पण मला थोडंसं गायडन्स करा की मी कसं सुरुवात करू शकते, पेपर पॅटर्नसाठी पण म्हणा किंवा मग ऑर्डर कशा घेऊ शकते याबद्दल तुम्ही पण मला सांगा। कारण की आमच्या भागातून म्हणजे असं कुणी नाही पण आहे ना की ज्यांनी असं सुरुवात केलेली आहे त्यांना मी विचारू शकते, किंवा मग घरी मिस्टरांना पण मी सांगू शकते, किंवा पण ते पण त्यांच्या ड्युटीला असतात, त्यांना पण त्यांची भरपूर कामे असतात। आणि मी स्वतः पण बाहेर जाऊ शकून म्हणजे मी स्वतः ते आपला नंबर कॉन्टॅक्ट किंवा मग ते कसं करायचं काय करायचं त्याची पूर्ण म्हणजे मला स्वतःला अजून म्हणजे पूर्ण तयारी नाही आहे, किंवा म्हणजे असं कसं सुरुवात करावी आपण काय काय करावं लागेल त्यासाठी हे अजून विचार करतोय आम्ही। त्याच्यानंतर आपण ठरवू कॉन्टॅक्ट नंबर देऊ आणि त्यानंतर आपण पेपर पॅटर्न पण पोच करूया, आणि जर कुणाला ब्लाऊज पण शिवून घेण्याचे असतील तर त्यांच्या पण ऑर्डर घेऊ। पण अजून ती सुरुवात करायची कशी करावी ते समजत नाही आहे, किंवा मग तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही पण ते सजेस्ट करू शकता मला कमेंट्स करून। कारण की मला म्हणजे असं सपोर्ट करणारं कुणी नाही की मी एकटी पण एवढं नाही करू शकत, कारण की मी पण तुमच्यासारखी सर्वसामान्य गृहिणी आहे, मला पण घरातलं सर्व कामे बघावं लागतात, माझा पण एक छोटा मुलगा आहे 8-9 वर्षाचा, मला त्याचं पण शाळेचं आवरून द्यावं लागतं, प्लस घरकाम पण असतं आणि प्लस हे यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं ते पण म्हणजे त्यात पण भरपूर वेळ जातो। एक व्हिडिओ बनवण्यासाठी माझे 4-5 घंटे जातात, कारण की अगोदर शूट करणं, नंतर तो एडिटिंग करणं, नंतर तो अपलोड करणं म्हणजे भरपूर टाईम जातो आणि खूप मेहनत लागते। तर त्यामुळे त्याच्यावरची अजून म्हणजे प्लॅनिंग पण नाही, असं करावं कशी सुरुवात ते पण समजत नाही, आणि तुमच्या कमेंट्सची उत्तरे पण द्यावं हे पण वाटतं आहे, त्यामुळे तुम्ही सजेस्ट करा मी कसं व्हिडिओ म्हणजे कसं सुरुवात करू या बिझनेसला, किंवा म्हणजे माझे ऑर्डर कसे घेऊ, पेपर कटिंग कसे देऊ, हे तुम्ही पण मला थोडंसं कमेंटमधून गाईड करा, सांगा, मग त्यानंतर आपण यावरती काहीतरी सोल्युशन काढून मग ते सुरुवात करूया। तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट्सची उत्तरे मिळाली असेल असं मला वाटतंय, आणि जर तुम्हाला अजूनही काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, आणि काही तुम्हाला याच्याबद्दल पण काही विचारायचं बोलायचं असेल तर ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा।